बातमी आहे वाढवण बंदर संदर्भातली. 19 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढवण बंदराचे उद्घाटन करणार आहेत. हे उद्घाटन समारंभ मुंबईत आयोजित केला जाणार आहे. वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर होणार आहे. नवीन वाढवण बंदर हे जगातील सर्वात आधुनिक आणि कार्यक्षम बंदरमध्ये एक आहे. या बंदराला 100 मीटर लांबीचे आणि 18 मीटर खोल पाण्याचे ड्रॅफ्ट आहे. यामुळे जगातील सर्वात मोठे जहाज या बंदराला लागू शकतात. नवीन वाढवण बंदर भारताच्या व्यापार आणि अर्थव्यवस्थेसाठी अनेक फायदे देईल. यामुळे भारताची निर्यात आणि आयात क्षमता देखील वाढणार आहे. यामुळे भारतात रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता वाढवण बंदराचे उद्घाटन करतील. या उद्घाटन समारंभाला अनेक महत्त्वाचे पाहुणे देखील उपस्थित राहणार आहेत अशी बातमी सोशल मीडियावर येत असून अजून सरकारकडून अधिकृत सूचना जाहीर झालेली नाही. खरं म्हणजे 16 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण संदर्भात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वाढवण बंदर परिसरात किनारपट्टी भागात एकही गाव विस्थापित होणार नसल्याचे सांगितले. हे बंदर समुद्रात होणार असल्याने भूसंपादनाची त्याला आवश्यकता नाही. केवळ रस्ते आणि रेल्वेसाठी जी जागा लागेल त्यासाठी बाजारभावाप्रमाणे चौपट मोबदला देण्यात येईल. तसेच जे मासेमार प्रभावित होण्याची शक्यता आहे त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. प्रकल्प बाधित मासेमारांच्या पुनर्वसनासंदर्भातील शासन आदेश यापूर्वीच जारी करण्यात आला आहे. त्यांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून मत्स्य संवर्धनाची व्यवस्था निर्माण करून देण्यात येईल. या बंदरामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असून त्यात स्थानिकांनाच मोठ्या संख्येने रोजगार मिळेल हे सुनिश्चित केले जाईल. मासेमारांच्या मुलांचे रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण, हॉस्पिटल सुविधा इत्यादींकडे सुद्धा प्राधान्याने लक्ष दिले जाईल. या बंदरासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यातच अत्याधुनिक फिशिंग हार्बरची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय या भागात JNPT मार्फत विविध विकास कामे सुद्धा केली जावीत त्याकरिता देखील नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांच्या मनात असलेल्या शंका आणि त्यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना याची एक पुस्तिकाच प्रकाशित करून ती संबंधितांना देण्यात येईल. त्यामुळे कुणाच्याही मनात कोणती शंका राहणार नाही असेही निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबंधितांना सांगितले. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.